नमस्कार. चला सगळी परिवार आणि सगळे जण आता सज्ज आहेत हो ना. ते बाबा हो ते बाबा. बाबा नमस्कार. काय आता मुलगी लग्न करून चालली सासरी कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. ठीक वाटतंय. आनंद झालाय. हा काय मग आता काय पाच अपेक्षा व्यक्त करायची असतील तर कोणत्या करणार अपेक्षा त्यांच्या? अपेक्षा म्हणजे काय त्याने मला असं आत्ता जसं समजून घेतोय तसं नंतर सुद्धा समजून घ्यावं. एक काही सुख असो दुःख असो सगळ्या गोष्टी शेअर करायला पाहिजे त्याने. बरं मी सांगतो त्यांना तसं करा म्हणून. दोन तीन तीन म्हणजे जसं त्याच्या आईला तो सांभाळतो तसं लग्न झालं त्याने माझ्या आईला पण माझी आई म्हणून त्याने सांभाळलं पाहिजे. म्हणजे एक मुलगा म्हणून. मुलगा म्हणून तीन. आणि चौथी म्हणजे मला लग्न आलं असतं तर माझ्या घरी म्हणजे मदत वगैरे करावी लागणार तशी तर त्यासाठी त्याने मला कधी म्हणजे असं सहकार्य करावं त्याच्यामध्ये. चार. पाच. पाच म्हणजे मला फिरायची वगैरे भरपूर आवड आहे तर आता जसं फिरायला वगैरे लग्नानंतरही त्यांनी मला न्यावं नेहमी फिरायला वगैरे. नंतर मग बदलतात ना लग्न झाल्यावर मग कुठे नेत नाहीत. बघितलं का तुमच्या काय पाच अपेक्षा? त्याकरून या घरी येताना एक मुलगी म्हणून इकडे यावं. माझ्या आईला पण तिने आई समजून तिने सगळं काही व्यवस्थित सांभाळून घ्यावं. एक लहान मोठ्यांकडनं सगळ्यांकडनं चुका होतात त्या ऍडजस्ट करून घ्या. ती लगेच तापते. दोन जरा जास्ती फिरण्याची आवड आहे ती जरा कमी करायला पाहिजे कारण की माणूस कामावर मारून कंटाळलेला असतो पण तिला दररोज फिरावं लागतं त्यामुळे जरा ते कमी करावं. कमी करावं. तीन. चार लग्न आल्यानंतर इकडे ती लग्न आल्यानंतर घरात जबाबदारीने सगळं काही करायला पाहिजे. हो त्यांचं काही. आणि पाच. पाच जशी आता आहे तशीच शेवटपर्यंत राहून. मग कसं काय होणार सगळं हे सगळं? चार बोलले आणि पाच ला म्हणाले जशी आहे तशी सगळ्यांशी तशीच राहून. हा कळलं का तुम्हाला? फार छोट्या आणि माफक अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ताई खूप झटायचं आहे. हा जरा तुम्ही इकडे या बाजूला या. हे काय माहिती हे कोणाचं आहे माहिती आहे का तुम्हाला? कोणाचं आहे? तुमचंच आहे. मग ह्याचं काय उपयोग काय जरा सांगा आम्हाला. आम्हाला ते दिसलं कसं कसा उपयोग आहे याचा? रात्री ड्रायव्हिंग वगैरे करून डोळे जायचं तर मग याचं थंड कसं लावा मला बघू दे ना काय गेम आहे तो. पण हे लावल्यावर काहीच दिसत नाही. शांत डोळे होतात. मग आता असेच उभे राहा दोन मिनिट. हा सांगतो थांबा. हे बघा ही अंगठी घ्या तुमच्याकडे. घेतली ती अंगठी त्या डाव्या हातात ठेवा. हा आणि फक्त उजव्या हाताने. मी आधी काही हातांना तुमच्या हाताने स्पर्श करणार आहे. तुम्ही नीट विचार करा आधी हे हात. अंगठी आहे ती अचूक एकाच कुठल्या तरी बोटात घालायची. बघूया कुठल्या बोटात घालणार तुम्ही ती अंगठी. काढा काढा सोडा. काय झालं? काय प्रेम आहे. बरं बघितलं तेवढाही संधी सोडली नाही. तिकडच्या हाताला फक्त हात लावला इथले हात म्हणजे अगदी हा किती प्रेमाने. खूप छान. परंतु ती अंगठी थोडीशी गंमत केली तुमची. घाला ती अंगठी. हा कारण लवकरच जानेवारी काही दिवसांवर लग्न आलं. तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की इथून पुढे कुठलीही विघ्न यांच्या आयुष्यात कधीही नको येऊ दे. संसार खूप छान सुखाचा होऊ दे. ताई इकडे. काय लग्नाची तारीख? 29 जानेवारी. 29 जानेवारी अगदी तोंडावर आलेलं आहे लग्न. झी मराठी परिवाराकडून प्रत्येकी 2000 रुपयांचा हा आहे दोघांनाही. आणि आमच्या ताईला दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत ती भेट असते. आणि तथास तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. तथास तू पुणे यांच्याकडनं आमच्या ताईला पैठणी मिळालेली आहे. छान 29 जानेवारीला लग्न आहे. त्या लग्नासाठी दोघांनाही शुभेच्छा आहेत आणि इथून पुढे संसार खूप छान सुखाचा हो. तुम्हाला आठवतं आजचा भाग सुरू होण्यापूर्वीच मी म्हटलं होतं की आज काहीतरी वेगळ्या गप्पा नक्की होणार. पण इतक्या वेगळ्या गप्पा होतील असं वाटलं नव्हतं. आनंद आणि सुखाचीच बरसात
या दोघांच्याही घरात आणि प्रत्येकाच्या घरात हो असं म्हणून आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटतो अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.